नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेकमित्र या युट्यूब चॅनलमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस फॉर्म भरत असताना तुमची जर शेतजमीन ही सामायिक असेल तर तुम्हाला तिथं संमतीपत्र द्यावं लागतं संमतीपत्राचा नमुना कसा असतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संमतीपत्राचा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मिळेल टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही इथून हे संमतीपत्र डाउनलोड करू शकता तर संमतीपत्रामध्ये सामायिक संमतीपत्र असं असणारे मी त्याच्यानंतर राहणार तालुका जिल्हा येथील शेतकरी असून मौजे डॅश डॅश येथे शेतीचे सामायिक खाते क्रमांक म्हणजे तुम्हाला आठ क्रमांक त्याच्यानंतर गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर एकूण क्षेत्र लिहायचं आहे यामध्ये आम्ही डॅश डॅश खातेदार आहोत म्हणजे किती जणात तुम तुमची जमीन सामायिक आहे समजा तुम्ही चार खातेदार असतील तरी ते चार लिहायचं आहे तीन असतील तर तीन, तीन लिहायचं आहे तरी मला प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढण्यासाठी एकूण सामायिक क्षेत्रापैकी डॅश डॅश हे आर जमिनीचा विमा काढण्यासाठी पुढील सह खातेदार सहमती देत आहेत करिता सादर म्हणजे समजा तुम्हाला जर तुमची टोटल जमीन जर चार हेक्टर असली आणि त्यामधील ते फक्त एक हेक्टरची जर संमती देणार असतील तर तुम्हाला इथं एक हेक्टर मेन्शन करायचं आहे आणि चार हेक्टरपैकी चार हेक्टर जर देणार असतील तर हे तुम्हाला इथं चार हेक्टर लिहायचं आहे त्याच्यानंतर सह खातेदाराचं इथं नाव येणार आहे म्हणजे जे लोक संमती देणार आहेत तुम्हाला त्यांचं नाव आणि अंगठा ना। आहे किंवा सही इथं येणार आहे त्याच्यानंतर इथं सदर सह खातेदारापैकी कोणीही भविष्यात याबाबत तक्रार किंवा हरकत उपस्थित केल्या त्या सर्वस्वी जबाबदार मी असेल उपरोक्त सर्व नमूद केलेली माहिती खरी असून त्याचे सत्यतेबाबत मी खात्री केली असून यामध्ये काही चुकीची खोटी माहिती आढळून आल्यास मी भारतीय दंडसंहिता अठराशे साठचे कलम एकशे त्र्याण्णव दोन एकशे नव्याण्णव दोनशेच्या एक दोन तरतुदीनुसार कायदेशीर दंडास पात्र असेल याची मला संपूर्ण जाणीव आहे त्याच्यानंतर इथं अर्जदाराची म्हणजे जो शेतकरी आता फॉर्म भरत आहे त्याची सही आणि नाव त्याच्यानंतर ठिकाणाने ना दिनांक येणार आहे इथं अर्जदारामध्ये जो शेतकरी आता पीक विमा भरत आहे त्याच्यासाठी मीमध्ये त्याचं नाव येणार आहे राहणार येणारा तालुका येणार आहे जिल्हा आहे असं तुम्हाला हे सामूहिक क्षेत्रासाठी सहमतीपत्र द्यायचं आहे आता हे सहमतीपत्र तुम्हाला अपलोड कुठं करायचं आहे जिथं तुम्ही तुमचे लँड डॉक्युमेंट्स अपलोड करता म्हणजे सात बारा आठ त्याच्याच खाली तुम्हाला हे पी डी एफमध्ये अपलोड करायचं आहे तुम्ही सात बारा त्याच्यानंतर आठ हो, आणि संमतीपत्र एकाखाली एक पी डी एफमध्ये स्कॅन करा आणि त्याच्यानंतर तिथं अपलोड करा सात बारा आठ हे एकाखाली एक, एक कसं स्कॅन करायचं आणि अपलोड करायचं याचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका